आज आपण व्हायटामिन सी सिरम घरी कसे बनवायचे ते पाहणार आहोत त्यासाठी एका वाटीमध्ये गुलाबजल घालून घ्यायचा आहे त्वचेच्या अनेक समस्यांवर रामबाय उपाय म्हणून व्हायटामिन सी सिरमचा वापर केला जातो ते त्वचेसाठी अतिशय फायदेशीर असते तर व्हायटामिन सी सिरमचे काय फायदे आहेत ते आपण आज पाहूयात नंबर एक चेहरा उजळ करण्यासाठी पिगमेंटेशन काळे डाग हलके करण्यासाठी मदत होते नंबर दोन त्वचेचा टोन एकसारखा दिसतो नंबर तीन सुरकुत येण्याची प्रक्रिया मंदावते नंबर चार त्वचा नितळ चमकदार व्हायला मदत होते आता त्या गुलाबजलमध्ये आपल्याला व्हायटॅमिन सी सिरमची मेडिकलमध्ये टॅबलेट मिळते ती एक किंवा दीड घालून घ्यायची आहे इथे आपण एक टॅबलेट घालणार आहोत आणि हे पाणी आहे हे टॅबलेट विरघळून घेणार आहोत तुम्ही सुप्रियाज किचन आणि लाईफस्टाईल या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि त्याच्या साईडला जे बेल ऐकून आहे ते क्लिक करायला विसरू नका म्हणजे मी जेव्हा व्हिडिओज अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला नक्की मिळतील आता ही व्हायटमिन सी सिरमची टॅबलेट या गुलाबजलमध्ये मस्तपैकी विरघळून घ्यायची आहे तुम्ही हा व्हिडिओ अजून लाईक केला नसेल तर नक्की लाईक करा कारण तुमचा एक लाईक माझ्यासाठी खूप प्रोत्साहन देणारा असतो अशा तऱ्हेने या गुलाबजेलमध्ये आपण व्हायटामिन सीची टॅबलेट विरघळून घेतलेली आहे तर आता आपण इथे ग्लिसरीनचा वापर करणार आहोत ज्यांची कोणाची ड्राय स्किन आहे त्यांनी इथे एक चमचा ग्लिसरीन वापरायचा आहे आणि ज्यांची नॉर्मल कॉम्बिनेशन किंवा ऑइली स्किन आहे त्यांनी इथे अर्धा चमचा ग्लिसरीन वापरायचा आहे तर ग्लिसरीन हे स्किनसाठी हायड्रेशनचे काम करते त्यामुळे आपल्या त्वचे ओलावा टिकून राहण्यासाठी मदत होते आता इथे आपण शेवटचा इन्ग्रेडियन जो आहे तो यूज करणार आहोत तो म्हणजे टी ट्री ऑइल हे टी ट्री ऑइल आपल्या केसांसाठी आणि त्वचेसाठी खूपच फायदेशीर असते तुम्ही हा व्हिडिओ अजून लाईक केला नसेल तर नक्की लाईक करा कारण तुमचा एक लाईक माझ्यासाठी खूप प्रोत्साहन देणारा असतो तर आता आपण यामध्ये चार ते पाच थेंब टी ट्री ऑइल घालून घ्यायचे आहेत आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तुम्ही सुप्रिया किचन आणि लाईफस्टाईल या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि त्याच्या साईडला जे बेल आयकॉन आहे ते क्लिक करायला विसरू नका म्हणजे मी जेव्हा व्हिडिओज अपलोड करते त्याचे नो नोटिफिकेशन तुम्हाला नक्की मिळतील आता आपण इकडे गडद्द कलरची जे ट्रान्सपरंट नसलेली ड्रॉपरवाली बॉटल घ्यायची आहे आणि हे व्हायटामिन सी सिरम जे आपण बनवलेलं आहे ते फक्त पंधरा ते वीस दिवसांसाठीच आपण बनवलेलं आहे त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला हे यूज करायचं नाही आहे आता आपण हे व्हायटामिन सी सिरम बनवलेलं आहे ते या बॉटलमध्ये भरून घ्यायचं आहे आपल्या त्वचेची कोणतीही समस्या असू दे उदाहरणार्थ रेडनेस खास ज जर ती कमी होते त्यासोबत डार्क स्पॉट ए स्पॉट आणि यावरती हे फायदेशीर आहे आता हे व्हायटामिन सी सिरम कसं लावायचं तर त्यासाठी आपल्या तळ हातावर तीन ते चार थेंब सिरम घ्यायचं त्यानंतर बोटांनी हे सिरम संपूर्ण चेहऱ्यावरती टॅप करून घ्यायचं त्यानंतर सर्वात महत्वाचे डोळ्यांच्या खाली कानाच्या बाजूला कपाळावर का हनुवटीला आणि गळ्याला हे सिरम लावून घ्यायचं त्यानंतर तुम्ही दिवसा सिरम वापरत असाल तर त्यावर सनस्क्रीन लावायला विसरायचं नाही आणि जर तुम्हाला हे सिरम रात्री लावायचं असेल तर रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवायचा आणि व्हिटॅमिन सी सिरम लावायचं त्यानंतर मॉइश्चरायझर यूज करायचं तुम्ही हे व्हायटॅमिन सी सिरम दिवसातून एक ते दोन वेळा लावू शकता आणि आपण हे व्हायटॅमिन सी सिरम फ्रीजमध्ये ठेवायचं आणि जेव्हा आपण हे चेहऱ्याला अप्लाय करणार आहोत तेव्हा बॉटल चेक करून अप्लाय करायचं तर त्वचेच्या सर्व समस्यांवर फायदेशीर ठरणारे व्हायटॅमिन सी सिरम तुम्ही घरी बनवून पहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू